प्रधानमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू आहे. मात्र यावर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी श्रेयवादाची टीका केली आहे. महायुती सरकारच्या चांगल्या योजनेचं फुकट श्रेय घेण्यासाठी विरोधक आमदारांचा खटाटोप सुरू आहे असा टोला शिवाजी कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना लगावला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारची असली तरी त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात स्थानिक पातळीवर श्रेयवाद रंगलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच स्थानिक आमदारांनी या योजनेवर सुरुवातीला टीका केली. ही योजना फसवी आहे, अनुदान जमा होणार नाही, निवडणुकीसाठी सरकारनं केलेला फार्स आहे अशी विधानं केली. मात्र या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे स्थानिक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी योजनेचे फुकटचं श्रेय लाटण्यासाठी सोशल मीडिया ब्रँडिंग केलंय. त्यांचा श्रेयवादाचा हा केविलपणा प्रयत्न यंदा चालणार नाही असा टोला शिवाजी कर्डिले यांनी लगावलाय. वास्तविक स्वतःच्या मंत्रिपदाच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी कोणतंही काम केलं नाही, आता दुसऱ्याचं श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचे फॉर्म भरणे, चुकीचे ऑनलाईन करणे अशा प्रकारचं कृत्य चालू आहे. परिणामी ज्या महिलांना अनुदान मिळालं नाही त्यांचा रोष महायुती सरकारवर येईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल अशी प्रवृत्ती त्यांनी दाखवल्याचा आरोप शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.